संत्या रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा दाभोळे या गावी निसर्गाच्या कुशीत जन्माला आलेला हा संत्या बालपणीच देवाने वडिलांचे छत्र हिरावून घेतल्याने त्याच्या जीवनाची नवी प्रभात मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरू झाली. पण त्याच वेळची दंगल, आजूबाजूची बकाल वस्ती आणि वेळोवेळी कुटुंबाची होणारी मानसिक कुचंबणा या साऱ्यांचा आक्रोश आपल्या मेंदूत बंदिस्त करून नव्या दिशेने धडधड आणि धडपड करणारा हाच तो संत्या. फियाच्या डोक्यात बॅट घातली. काय चाळल्या परशाच्या? चल फियास. क्या हुआ संत्या? हम लोग खेल रहे थे, परशान नो बॉल टाकला, मी आउट नव्हतो रे, तरी पण जबरदस्तीने बॅट खिचने लगा. बबलू गलती किसकी थी? फियाज ने मना किया, तरी पण त्याने हेचच बॅट घेऊन हेचच डोक्यात घातली. नाही, गलती परशाची आहे. थांब परशा. अरे संत्या, अरे 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 थांबा, बघूया साला काय करतोय. माझ्या पोराला मारले वी. हा आता दाखवतेस ते संत्याला. ए बयो, ए बयो, बयो, ए बयो, भायरी ये, भायरी ये. माझ्या पोराला मारलं बघ तुझ्या संत्यानं. बघ किती लागलंय बघ. तुझ्या संत्यानं माझ्या परशाला मारला बघ, ठार मारला असता. सखोईनी काय झालं? पोराला मारलं बघ, बॅट घातली त्याच्या डोक्यात. झोपडपट्टीतली पोरं नसती तर माझ्या परशाला ठारच मारला असता. बघ किती लागलंय बघ. संत्या, संत्या बाहेर ये, संत्या बाहेर ये, संत्या बाहेर ये, पुढे ये. का का मारलंस त्याला? त्याने फियाच्या डोक्यात बॅट घातली. अरे पण तू का मारलंस त्याला? अगं चूक परशाची होती काकू, मी काय नाही केलं, ह्यानीच माझ्यासोबत मारामारी केली. ए जी बोपटीत खोटं बोललास तर. संत्या, संत्या तू आज जा, संत्या आज जा. सखुवहिनी ही शेवटची वेळ माफ करा. मी समजवते संत्याला, तुम्ही परशाला दवाखान्यात घेऊन जा, डॉक्टरकडे न्या, काय होईल तो खर्च मी देईन, पण एक वेळ माफ करा. हे बघ बयो, शेवटची वेळ आहे, आता मी परत सोडणार नाही तुझ्या संत्याला. आई गं,
आई आई लागते ना आई ग आई नको ना आगे सावी सांग ना आई लागते ना आई आई नको ना अगं हळू लाव ना दुखते हा आता परत ओरडलास ना तर हळद बिळद नाही लावणार मग नको लावूस मग पड तसाच मी चालले थोडासा मसाला पण चोळ मेल्याच्या जखमेला हळद झोंबतीये म्हणे स्वतःच्या आईशीनी आतापर्यंत किती जखमा सहन केल्या ते कळत नाही मेल्याला देव पण मेला करंटच अर्ध्या वाटेवरनं बोलवून घेतलं तुमच्या बापाला आणि दोघांची जबाबदारी माझ्या एकटीवर टाकली तिकडे गावाकडे आयुष्याची माती व्हायला नको म्हणून तुम्हाला घेऊन इकडे आले लोकांची कापड शिवून स्वतःच्या संसाराला ठिगळ लावतीये तुला खाता पिता केला वाटलं होतं चांगला शिकून सवरून आई बहिणीच्या सुखासाठी धडपडशील पण नाही दादा व्हायचंय ना तुला अख्ख्या झोपडपट्टीच्या भाईगिरीचा ठेका घेतलाय आई अग आई काय झालं बघून दे काय झालं अग अग बघून दे ना हे बघ आतापासून मी मस्ती नाही करणार तुझ्या आजीचं छप्पर आहे म्हणून या मुंबईत आसरा तरी मिळालाय आपल्याला नाहीतर काय झालं असतं देवाला झोंबते आई रडू नको ना वेडी सध्या तर तुझ्या मनासारखंच वागणार ओली किनार डोळ्यांची फाटक्या नशिबाला यस यस अरे संजय तू तरी चल ना काय गोंगाट आहे संत्या आज आपल्या गावात फुलटू धमाल होती अरे आपला 4 नंबर वॉर्डचा नगरसेवक आहे ना तो उभा होता तो निवडून आला कसला बँजो होता फुलटून असलो आपण नगरसेवक अरे आपल्या मोहल्ल्यातली पोरं आहेत ना टपोरी गँग त्याच्या आजूबाजूला असतात ना अरे सगळ्यांची खाऊन पिऊन फुलटूत धमाल नको यार अरे आजपासून आपण रावडीगिरी सोडणार फक्त अभ्यासावर लक्ष देणार त्याचं काय आहे पुस्तक हातात घेतलं ना कि मला झोप येते यार आणि हे हातात घेतलं ना कि झोप जाते विडी अरे ऐसा दोबोट में पकडणे का माचिस जळणे का सॉलिड मजा येते अरे घे यार संतिया तोंडात पकड निघड अरे धुराच्या एका घोटात तुला सगळा टेन्शन आरपार नको नको अरे घे रे नको यार घे रे अरे तुझी आई तुला बोलावते मामा आलाय गावाहून ए चला चला मी निघतो घे चा कोराच आहे पण जरा आलं टाकलंय घशाला जरा आराम पडेल 2 दिवसापासून चवच गेली बघ तोंडाची आणि अंगातून जीव गेल्यासारखा वाटतोय दादा अरे अरे अंग चांगलंच तापलंय तुझं थांब संत्या येऊ दे तू त्याच्याबरोबर डॉक्टरकडे जाऊन ये पण संत्या आहे तरी कुठे अरे सकाळी चहा घेऊन जातो तो दिवसभर येत नाही खूप त्रास देतो मेला हे बघ जास्त बिघडायला नको गावालाच घेऊन जातो मी त्याला तो येतोय गावाला आणि आला तरी अख्ख्या रत्नागिरीला येड करून सोडेल तो मामा अरे मामा तू केव्हा आलास सकाळीच आलो अरे फणस आणि आंब्याच्या पेट्या आणल्यात त्या मार्केटच्या गोडाऊनला ठेवल्या आणि लगेच इकडे आलो फणस आणि आंबे अरे येड्या परवा वटपौर्णिमा आली ना विकायला आणले
आणि जास्त प्रश्न विचारून मामाला त्रास देऊ नकोस. त्याची तब्येत बरी नाही. तो चहा ठेवलाय तो पी, तोपर्यंत मी जेवण करते. आणि ऐक, मामाची तब्येत बरी नाही आहे, मामाला डॉक्टरकडे घेऊन जा. अगो अक्का, मेला डॉक्टर काय करणार याच्यावर? उद्या नाही बरा झालो तर डॉक्टर विकायला जाणार आहे का आंबे आणि फणस? मला नाही वाटत. उद्या उभं राहायची ताकद माझ्या पायात येईल. दरवर्षीची वटपौर्णिमा तुझ्या मामीच्या सत्यवानाचा फायदा करून द्यायची. पण ही वटपौर्णिमा मात्र सगळे आंबे आणि फणस कुजवणार. अरे दादा, असं काय वाईट साईड बोलू नकोस. अरे तुझ्या आजारापेक्षा काय आंबे फणस जास्त आहेत का? हे बघ, तू शांतपणे झोप म्हणजे तुला बरं वाटेल. अगं बाय हो, आता कसली झोप, उद्याचाच दिवस राहिलाय. कोणावर तरी आंबे आणि फणस विकायची जबाबदारी टाकली पाहिजे, नाहीतर सगळी मेहनत सडायची. अरे पण दादा, आयत्या वेळी कोण मिळणार? शिवाय धंद्याची माहिती पण पाहिजे ना. तुझ्या जीवापेक्षा काय धंदा महत्वाचा नाही, तू आराम कर. बायो, अगं पण माझा जीव धंद्यातच गुंतलाय. उद्या माझ्या मदतीला कोण जर उभं राहिलं नाही तर माझी सगळी वर्षभराची मेहनत फुकट जाणार. मामा, मी जाऊ का विकायला? आंबे चोखून खाण्या इतकं आंबे फणस इकणं सोपं नाही आहे. अगं आई, मी करेन ना. मामा, तू फक्त किंमत सांग. तुझा माल कसा संपवायचा हा माझा काम. उद्याच्या उद्या तुझ्या हातात रोकडा कॅश. बायो, हा माझाच भाचा आहे ना. आता हो तयार, आणि मग घे पायावर दगड मारून. अगं आई, मी करेन ना. जाऊन दे, तुमचा विश्वास नसेल ना तर ते आंबे पण जाऊन दे कुजू. मी चाल. अरे अरे थांब. संत्या, संत्या, अरे माझ्या राजा, तू खरंच जाशील विकायला? दादा, तुझा भाचा मोठा झाला रे. अगं भाचा कोणाचा आहे? हा पण धंद्यात नाता नाही चालणारा. राजच्याला जेवण देतो पण व्यवहार चोख. मेल्या आई, जातो. मामा निघतो. हा अरे 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 संत्या, एवढा घाईत घेत कशाला बोललो? राडा बिडा झालाय काय? अरे अरे राडा बिडा काय नाही, आपल्या गावावरून मामा आलाय. मामाचं काय? अरे ऐक ना, बघ, आपल्याला उद्या आंबे विकायला जायचे. आपण सर्व जाणार आहोत आंबे. तुम्ही सर्व तयार आहात? तू येणार आहेस? हो. तू येणार आहेस? मग सगळे तयार आहेत. ठीक आहे, मग आतापासून मिशन आंबा फणस. मामा निघतो मी. हे बघ संत्या, डोकं शांत ठेव. हां, गिरायकांशी उलट बोलू नकोस. जा आणि आपले सगळे आंबे आणि फणस विकून ये. आणि हो, त्या पोरांना घेऊन चाललाय सोबत, त्यांना व्यवस्थित सांभाळ. आणि संध्याकाळी लवकर परत ये बाबा. आता निघू. हां येतो. संध्याकाळी लवकर परत ये रे. अग काळजी करू नकोस, येईल तो. दादा, दादा, अरे हा संत्या अजून कसा आला नाही? अख्खा दिवस संपत आला पण या संत्याचा पत्ताच नाही. अग बायो, येईल ग तो. दादा, अरे संत्या आला, संत्या आला. दादा, ये. अरे कुठे होतास इतका वेळ? अरे घरी यायला एवढा उशीर का झाला बाळा? अरे संत्या काय झालं? अरे आंबे फणस विकलेस की नाही? संत्या, अरे बोल. अरे अरे मान का खाली घातलीस? अरे बोल ना मुर्द्या, काय झालं? आई, मामा, आपले सगळे आंबे फणस विकले गेलेत. खूप खूप गिरायक आले म्हणजे खूप पैसे कमवलेत. ठीके ठीके, तुझे रोकडा कॅश. बयो बयो, एवढे पैसे? अरे संत्या, संत्या, एवढे पैसे? अगं एवढे पैसे मी आयुष्यात कधीच कमवले नाहीत. बयो
अगं तुझा मुलगा नुसता धंदेवाला नाही तर मोठा मोठा बिझनेसमन होणार आहे. संत्या सत्या माझ्या लेकरा खूप चांगलं काम केलंस रे. पोरगा धंदेवाला नाही तर तो मोठा बिझनेसवाला होणार. मामाच्या या वाक्याने संत्याला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली व आपल्यातील नेतृत्व गुणाचा असाही वापर होऊ शकतो हे त्याला कळलं. हा आले बसा ना. अग आई इकडे ये ना. आई इकडे ये ना. ही माझी मैत्रीण सावित्री आणि हा तिचा भाऊ संत्या म्हणजे संतोष. बसा 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 इकडे. अग तुला काय अक्कल आहे का कोणाला पण घरी आणतेस. बसा खाऊ घेऊन येते तुमच्यासाठी. तुम्ही दिवाळीत काय काय घेणार आहात. मी कपडे घेतले. तुम्ही फटाके घेणार आहात का. मी घेतलेत फटाके. अय्या दिवाळीला खूप मजा येणार आहे. खूप म्हणजे खूपच येणार आहे. हे घ्या खाऊ घ्या खाऊ. अय्या बिस्किट फरसाण आणि बर्फी पण. मला गोड खाऊ खूप आवडतो. दादा ही घरी न्यायची. खा हा खा तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. म्हणलं की नुसती खात सुटली. दुसऱ्यांकडे पाहुणे म्हणून गेल्यावर कसं वागायचं शिकवलंच नाही ना यांच्या आईने. काय हावरट पोरगी आहे. आदाशासारखी नुसती खात सुटली. तसं काही जन्मात असा काऊ कधी खाल्लाच नव्हता की काय. हे बघ सुषमे पुन्हा हे असलं दारिद्र्य घरात आणायचं नाही. बेकारी कुठचे. सावित्री चल चल. संत्या थांब ना. थांब ना ऐक ना संत्या. एवढा पैसा कमवायचा की कोणी माझ्या आईला बहिणीला भिकारी बोलणार नाही दरिद्री बोलणार नाही. संत्या आता फक्त पैसा कमवायचा फक्त पैसा पण कष्टाने मेहनतीने. ठिणगी पेटली उराशी निश्चयाचे बरे आखरण घेतली स्वप्नाची झेपरे. आखरण घेतली स्वप्नाची झेपरे. आता पहिलं तिरी जाई तुझीच नावरे. आहे तुझे क्षितिज सारे तू फक्त धावरे. आहे तुझे क्षितिज सारे तू फक्त धावरे. काळोखाच्या वादळातून धग धगती पण त्या काट्यांची वाट करून पुढे चालला संत्या. पुढे चालला संत्या. चालला संत्या. संत्या धावतच राहिला. पुढे पुढे धावतच राहिला. संत्याची हीच धाव त्याच्या ध्येयपूर्तीची धडपड ठरली. आणि हा संत्या म्हणजेच आजचे आपले डॉक्टर श्री संतोष वसंत कामेरकर. योग्य निर्णय व कुशल वक्तृत्वाने त्यांनी लोकांच्या मनामनात जागा निर्माण केली.
स्वबळावर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून आज ते यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत. पर्यटन क्षेत्रात एसके रिसॉर्टच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला असून ते आज एका सहकारी संस्थेच्या संचालकपदी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे उद्योगासोबत आपली सामाजिक बांधिलकी त्यांनी आदर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिद्ध केली असून मिशन कामयाबी या व्यक्तिमत्व विकासाची गंगा संपूर्ण भारतभर पोहोचवली आहे. आज प्रत्येक तरुणाला आदर्शवादी ठरावा असा डॉक्टर कामेरकरांचा जीवन प्रवास म्हणजेच संत्या. काळोखाच्या वादळातून धग धगती पण त्या काट्यांची वाट करून पुढे चालला संत्या, पुढे चालला.